आता एकीकडे राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बर्बाद झाला आणि एकीकडे जो दिखावा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याला रामभक्त म्हणणार आपण, त्याचा हिशोब जनतेला द्यावा, पण चोर के दाढी में तिनका असं जे मन जे आहे, साधं देशाचे प्रधानमंत्री त्या अदानीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत। बघा, आमचा सत्याग्रह महात्मा गांधीच्या विचाराचा आहे। इंग्रजासारख्या जुलमी आणि बलाढ्य व्यवस्थेलाही सुद्धा आम्ही सत्याग्रही व्यवस्थेनंच गांधींनी त्याला संपवलेलं होतं। आज सत्याग्रह हा सत्याच्या मार्गानेच या देशाचा कारभार चालला पाहिजे ही भूमिका आमची त्याच्यामधली आहे। आणि आपण पाहिलं असेल की आज अदानीचा प्रश्न, ज्या अदानीनी LIC चे पैसे लुटलेत, SBI मधून पैसे लुटलेत, कर्मचाऱ्याच्या प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे लुटलेत आणि खोटे कागद दाखवून, विदेशामध्ये खोट्या कंपन्या दाखवून ते लुटलेले आहेत। 20,000 कोटीचं हे पैसे आणलेत कुठून? हे प्रश्न आमचे नेते राहुल गांधीजी सातत्याने विचारतात आहेत। आणि हे सगळ्याचं उत्तर मिळावं आणि जनतेच्या पैशाची जी लूट चाललेली आहे त्याचा हिशोब जनतेला द्यावा, पण चोर के दाढी में तिनका असं जे मन जे आहे, साधं देशाचे प्रधानमंत्री त्या अदानीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत, हे सगळ्यात मोठं संशय या निमित्तानं निर्माण झालेलं आहे। आणि तो हिशोब आम्ही घेऊ, कारण की काँग्रेस सत्तेत असताना जेव्हा जेव्हा विरोधकांनी खोटे आरोप लावून, हे तर सत्य आहे, अदानीचं प्रकरण हे सत्य आहे, पण त्यावेळेस खोटे आरोप लावून JPCची मागणी केली, काँग्रेस पक्षाने त्या JPCला मान्य केलं आणि JPCच्या माध्यमातून चौकशी झाली। आज नरेंद्र मोदी लोकसभेचं कामकाज स्वतःच्या खासदारांना त्या ठिकाणी भडकवून गोंधळ घालून कामकाज बंद करतं, अदानीच्याबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही। राहुल गांधीजी सातत्यानं विचारतात आहेत अदानी आणि मोदींचा संबंध काय, त्याचं उत्तर द्यायला तयार नाही। आणि हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला उत्तर द्यावं लागेल, कारण की या देशाच्या जनतेनी त्यांना मतदान केलेलं आहे। विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी जातं की एक एक पैशाचा हिशोब आणि देशाची सुरक्षितता ही तेवढीच आम्हाला महत्त्वाची आहे। आणि म्हणून आम्ही हा प्रश्न विचारणार, ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, 60 वर्षात या देशाला उभं केलं, आणि म्हणून काँग्रेसला हे प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत आणि आम्ही ते विचारू। हिंदूचे ठेकेदार स्वतः ते झालेले नाहीत, काही त्याला ठेकेचं प्रमाणपत्र मिळालं नाही, असं कॉन्ट्रॅक्ट असंही या देशामध्ये निघालेलं नाही, म्हणून स्वतःला हिंदूचा ठेकेदार म्हणणं हे सुद्धा एक प्रकारचं हिंदुत्वाचं सोंग घेणारी लोक। रावणांनी सुद्धा भगवे कपडे घालून सीतेला चोरून नेलेलं होतं, त्याच्यामुळे भगवा कपडा प्रत्येकाने घातला म्हणजे प्रत्येकच साधू संत होतात असं कोणी डोक्याला घेतलं नाही पाहिजे, एक। दुसरं महत्त्वाचं की कोणत्या रामाचे भक्त, ज्या भगवान श्रीरामाचं मंदिर बांधण्यासाठी लोकांच्या घामाचा मेहनतीचा पैसा श्रद्धेच्या नावाने लुटला, त्याचा हिशोबही तुम्ही द्यायला तयार नाही। त्याचे प्रश्न आम्ही विधानसभेत विचारले होते, आपले दुकानं बंद करून टाकली, तर ते भगवान श्रीरामाच्या नावाने पैसे गोळा करणारे हिंदुत्व की श्रद्धेनं भगवान श्रीरामाची पूजा करणारे हिंदुत्व, या दोघांचा फरक आहे। आणि खरं तर रामराज्याची संकल्पना भगवान श्रीरामाने जी मांडली, गरजू आणि कष्टाळू लोकांसाठी सेवा जो करतो त्यालाच रामराज्य म्हणतात, तीच रामाची पूजा असतं। आता एकीकडे राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बर्बाद झाला आणि एकीकडे जो दिखावा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याला रामभक्त म्हणणार आपण, आणि म्हणून अशा नकली रामभक्ताच्या बद्दलचंही जनतेने विचार केलेला आहे। निवडणुकीच्या वेळेस त्यांना त्यांची जागा दाखवली जाते।